आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। आज हाती आलेल्या अहवालानुसार बदलापूरमधील 85 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे। यामुळे बदलापूरमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 1158 झाली आहे। आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बेलोली येथील 34 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे। कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे। तसेच बेलोली येथील भीमनगरमधील 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। कात्रपमधील यशवंत प्लाझा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे। तर बॅरेज रोड येथील राऊतचाळमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर बस स्टँडजवळील गांधी टेकडी येथील 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर रमेशवाडी येथील मानव पार्क येथील एका रहिवाशाला कोरोनाची बाधा झाली आहे। तर मांजर्ली गाव येथील श्री समर्थ कृपा येथील 10 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर शिरगाव येथील रोहिदासपाडा येथे राहणाऱ्या 9 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर मांजर्ली येथील शाश्वत पार्कमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर बदलापूर पूर्व येथील स्वामीछटा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर कात्रपाडा येथील कल्प सिटीमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। तर माऊली चौक येथील आयरन वनमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना आणि वालिवली येथील कैलासनगरमध्ये राहणाऱ्या 2 रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे। कात्रप येथील जय माताजीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाला, बॅरेज रोड येथील साई सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाला, हेंद्रेपाडा येथील मोहन व्हॅलीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाला, मांजर्ली येथील मुक्ता हाईट्समध्ये राहणाऱ्या एका बेस्ट वर्करला, ते हेंद्रेपाडा येथील कृष्णा इस्टेटमध्ये राहणाऱ्या एका रेल्वे पोलिसाला, हनुमान मंदिराजवळील आगराळी येथील एका अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, तर बदलापूर पूर्वमधील प्रिशस हार्मनीमधील एका मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, ते हेंद्रेपाडा येथील साईकिरण सोसायटीमधील एका पोलिसाला, तर बदलापूर पूर्व येथील शांतीधाममधील एका मुंबईमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, बेलवली येथील मंगलमूर्तीधाममधील एका तळोजा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, तर सुभाषनगरमधील मारीगोल्डमधील एका हिंदुजा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, तर लाडचाळ येथील शिवाजी चौकातील एका चिरंजीव हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, तर रमेशवाडी गणेशनगर येथील श्री साईधाममध्ये राहणाऱ्या एका सिटी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला, तर मांजर्ली येथील शाश्वत पार्कमध्ये काम करणाऱ्या एका मुंबई पोलिसाला, तर शिरगाव येथील भोसलेनगरमध्ये राहणाऱ्या एका नेरळ येथे काम करणाऱ्या व्यक्तीला, तर बदलापूर येथील प्रवण उल्हास अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका अंधेरी पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे। आजच्या 85 रुग्णांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 1158 झाली आहे। तर आत्तापर्यंत उपचारांती 534 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर 605 जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत। तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 19 जणांचा बदलापूरमध्ये मृत्यू झाला आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।